वाद्यांची आणि वादकांची जुगलबंदी होती आणि ती तुम्हाला सगळ्यांना जाणवली. मी त्यांच्याबद्दल पण आपल्याला सांगते. आपल्या कार्यक्रमातला श्रीकृष्ण, ज्याला पहिल्यांदाच तुम्ही दाद दिलेली आहे, वरद कठापूरकर. मला इकडे अगदी शेजारी बसल्यामुळे व्हायोलिन आणि बासरी यांच्याशी जुगलबंदी छान पाहायला मिळत होती. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पण छान दिसत होते. श्रुती भावे पाध्ये तिला सुद्धा आता झी टीव्हीच्या बक्षीस समारंभामध्ये तुम्ही त्या चौघींचा बँड पाहिला असेल आणि तिलाही तुम्ही अनेक दूरदर्शनवरच्या म्हणजे गाण्यांच्या प्रोग्राममध्ये आपण तिला पाहतो, श्रुती भावे पाध्ये. त्याच्यानंतर माझ्या बाजूला बसलेला सोमेश नार्वेकर हा सुद्धा वर्षाताईंचा शिष्य आहे. कीबोर्ड सागर साठे हाही वर्षाताईंचा शिष्य आहे. वर्षाताईंचे शिष्य पुढे पुढे चाललेले आहेत, ते बघताना त्यांना नक्कीच खूप आनंद होत असेल. गिटार अमोक दांडेकर, पर्कशन्स हनुमंत रावडे, ऑक्टोपॅड विजय जाधव, तबला बोलका करणारे प्रसाद पाध्ये आणि साईड रिदमला साईड करून चालणार नाही, आकांक्षा माटेगावकर, सगळ्यात लहान कलाकार, कार्यक्रमातली वादक कलाकार. यांनी असा अवघा रंग एक झाला असं खरं तर वातावरण निर्माण झालं आत्ता ह्या आत्ताच्या ह्या सादरीकरणानंतर. तुम्ही वन्स मोर दिलात, पण वन मोर घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला अजून बरंच काही छान छान ऐकायचं आहे. आणि आत्ता हे सादरीकरण ऐकत असताना मला कशाची आठवण झाली तुम्हाला सांगते. इथे महिला वर्गही मला बऱ्याच प्रमाणात दिसतोय. दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे आणि मला बेसनाचे लाडू आठवले. आता तुम्ही म्हणाल बेसनाचे लाडू का आठवले, तर बेसनाचे लाडू करताना आपण बेसन कसं तुपावर छान भाजतो आणि ते बराच वेळ भाजावं लागतं, सारखं परतत राहावं लागतं, ते कच्चं राहिलं तर लाडू चांगले होत नाहीत. त्याप्रमाणे संगीतामध्ये शास्त्रीय संगीताची बैठक ही पक्की हवी आणि शास्त्रीय संगीत हेच ध्येय ज्यांचं आहे, अशा वर्षा मावशी आणि त्यांची कलांगण ही संस्था. आणि मग छान बेसन भाजलं आपण, छान परतलं, बराच वेळ परतलं की मग नंतर आपण त्याच्यामध्ये योग्य प्रमाण, मी लक्षात घ्या योग्य प्रमाण म्हणते आहे, योग्य प्रमाणामध्ये तूप घालतो, पिठीसाखर घालतो, वेलचीपूड घालतो, वेगवेगळे सुका मेवा घालतो आणि मग छान प्रेमाने ते लाडू वळतो, लाडू तोंडात टाकतो आणि लाडू छान विरघळतो. त्याचप्रमाणे हे गायक कलाकार वेगवेगळे स्वर योग्य प्रमाणात एकत्र आणतात, छान प्रेमानं त्यांना अंजारतात, गुंजारतात आणि मग एक रागाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर छान उभं करतात. आणि म्हणून मला हा लाडू आठवला. तुम्हाला कदाचित
भूकही लागली असेल, पण हरकत नाही, आपण पुढे वळणार आहोत. अल्लड अल्बम जो अवंती पटेल हिच्यासाठी तयार केला गेला, अवंतीला मी इथे बोलवते आहे, त्यातली गाणीसुद्धा वर्षाताईंनीच स्वरबद्ध केलेली आहेत. तर अल्लड अल्बममधलं हे गाणं आपण यानंतर सादर करणार आहोत, तर काय सांगू शकशील तू या अल्लड अल्बमबद्दल? मराठीत बोलते. हां चालेल ना. अल्बमपेक्षा गगरिया हे जे गाणं आत्ता सादर होणार आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. हे गाणं खऱ्या अर्थाने फ्युजन गाणं आहे, की ह्यात फक्तच हिंदुस्थानी आणि वेस्टर्न फ्युजन नाही तर हिंदी आणि मराठी ह्याचंही फ्युजन झालं आहे. आणि हे गाताना आणि रेकॉर्ड करताना मला लक्षात आलं की भारतीय आणि वेस्टर्न म्युझिकच्या पद्धतीत फरक जरी असला तरी त्याचं बेसिस तेच असतं. आणि शेवटी फिरून फिरून आपण त्याच सेम गोष्टीवर येतो की स्वर पक्का असला पाहिजे, ताल पक्का असला पाहिजे. तर जरी फ्युजन आपण करत असलो तरी आपला क्लासिकलचा पाया हलता कामा नये, हे एकदम लक्षात आलं मला त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी. आज हे गाणं शरयू दाते आपल्यासमोर सादर करणार आहे, तर ऐकूया तिच्या आवाजात. ऐकूया. गिरीधर ब्रिजलाल छेडे मोहे करे बर चोरी, अडवून पोरी माझी वाट सोड सोड वाट कान्हा मुकुंद मुरारी. हे गोविंद हे गोपाल मत फोडो गगरिया, तुम्ही छोडो बोले राधा प्यारी, मोहे छोडो बोले राधा प्यारी, छोडो छोडो बोले राधा प्यारी. Thank you.
गाणं हेच गाण्याचं मूल असतं, गाण्यापुढे बाकी सगळं फोल असतं. एक गोष्ट मात्र नक्की असते, तिन्ही त्रिकाळ पक्की असते, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करत गाणं म्हटलं पाहिजे, झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे. आणि असंच गाण्यावर आपल्या मुलांना प्रेम करायला शिकवणाऱ्या वर्षा मावशी आणि कलांगण ही संस्था, मला एक छोटीशी गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आत्ता एक दोन दिवसापूर्वीच मी एका वर्तमानपत्रामध्ये ही गोष्ट वाचली. आजोबा नातवाच्या शर्टला इस्त्री करत असतात. तो नातू त्या इस्त्रीकडे अगदी टक लावून पाहत असतो. त्याच्या मनामध्ये विचार येतो की थोड्या वेळापूर्वी चुरगळलेला, सुरकुत्याने भरलेला हा शर्ट आजोबांनी किती छान इस्त्री केलेला आहे आणि त्याची इतकी सुबक सुंदर रेखीव अशी घडी घातलेली आहे. आणि तो आजोबांना आश्चर्यानं विचारतो, आजोबा म्हणजे काय गंमत आहे पहा, थोड्या वेळापूर्वीचा शर्ट आणि आत्ताचा हा शर्ट किती फरक पडलाय. कपाटात कसा तरी कोंबून ठेवलेला शर्ट तुम्ही त्याला छान इस्त्री केलीत, आता तो किती छान ताजातवाना टवटवीत दिसायला लागलेला आहे आणि त्याची घडी पण तुम्ही किती सुबक सुंदर रेखीव घातलेली आहे. आजोबा म्हणतात, अरे आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे. नातू विचारतो कसं, आजोबा उत्तर देतात की बालवयामध्येच, विद्यार्थी दशेमध्ये संस्कारक्षम जे वय असतं त्या वयामध्ये जर चांगल्या संस्कारांची, सद्विचारांची, सद्गुणांची इस्त्री आयुष्याच्या वस्त्रावरून मोठ्या माणसांनी फिरवली की आयुष्याची घडी सुद्धा नीट बसते. आणि आत्ताच्या युगामध्ये ही निराशा जी आहे, आजूबाजूला पसरलेली नकारात्मकता आहे, ती टाळण्यासाठी ध्येयनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, तत्वनिष्ठा जागृत करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी संस्कारक्षम इस्त्री म्हणजे हे प्रेरणागीत आहे असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. आणि या प्रेरणागीताला आपण सगळ्यांनीच खरं तर प्रेरणा देण्याची गरज आहे. जसं आपल्याला जमेल त्या प्रमाणे आपण देऊ शकता. म्हणजे तुम्हाला कल्पना आहेच की 14 नोव्हेंबर 2014 रोजी, म्हणजे बरोबर एक वर्षाने, 1400 मुलांकडून 14 भाषांमध्ये हे गाणं होणार आहे. आपणही आपल्याकडनं 14 पटीमध्ये नक्कीच मदत करू शकतो, म्हणजे 14 किंवा 140 किंवा जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे. तर या बालस्वरबद्दल आणखीन आपण ऐकणार आहोत नंदिनीकडून. नंदिनी, गुड इव्हनिंग एव्हरीवन.